भारतीय जनता पार्टी से नवनिर्वाचित आमदार श्री गोपीचंद पडाळकर हे आताच नव्यानेच निवडून आले आहेत आणि निवडून आल्यानंतर कुठेतरी प्रसिद्धी झोतात येण्यासाठी माननीय शरद पवार यांच्यावर टीका करा किंवा मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर टीका करा किंवा काहीतरी उलट सुलट काहीतरी वक्तव्य देऊन लोकांपर्यंत आपलं नाव पोहोचवावं असा कुठेतरी सवंग प्रसिद्धी घेण्यासाठी हा विषय दिसतोय. आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या पूजेला जावं किंवा नाही हा त्यांचा विषय नाही. मंदिर समिती आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली आहे. मागच्या वेळी देखील सामान्य एका कुटुंबानी वारकरी कुटुंबानी पूजा केलेली होती. त्यामुळे असं की गोपीचंद पडाळकर यांनी या सगळ्या भानगडीत न पडता ते नवीनच निवडून आलेले त्यांनी लोकांच्या जनतेच्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष द्यावं.